आज ये आम्ही 4 कोटीचे काम वॉर्ड नंबर 6, 8, 9 आणि 10 हजे सगळे इंटरनल रोड हॉट मिक्स करपाचे काम सुरुवात केले आणि हे काम प्रवीण नाईक जो आमचो वॉर्ड नंबर 6 कॅन्डिडेट जावपाचो आहा ताजे आता नाल फोडून हे काम सुरुवात केलं. दुसरे 8, 9, 10 आमचो टिटो कार्दोज जो आउटगोईंग काउन्सिलर आहा गोवान आमचो राजू नाईक जो कॅन्डिडेट जावपाचो आहा आणि डान आमचो ग्लेन आंद्राज जो आउटगोईंग कॅन्डिडेट आणि कॅन्डिडेट जावपाचो आहा आउटगोईंग काउन्सिलर कॅन्डिडेट जावपाचो हे सगळे हांगा आसात. हे फुडले 4-5 दिसांनी हे आमचे सगळी कामां कंप्लीट. आतां नवे आमी फातोर्डा मतदारसंघान अशें पळयतात जंय कामां जातात सो जी कामां सी एस आरान करतात वीच इन्क्लूड्स स्पॉन्सरशीप फॉर टॉर्नमेंट्स ऑर वीच इन्क्लूड्स क्लॉक टावर वीच इज बींग पूट इन ओल्ड मार्केट. म्हाका सरकार आतां आडावपाक सोदता म्हणल्यार सरकार पार्टीचे दोळे फुट्टात. पातोर्डान बरें जाता तें पळयल्या पळोवपाक तांच्यान जायना अशें सिद्ध जाल्लें आहा. आतां दुसरे इशू म्हणटा तो हे ज्यो मॅची जाल्यो हांगा एक पयर फुटबॉल टॉर्नमेंट जालो. फुटबॉल टॉर्नमेंटाक पुलिसांनी वचून जे खेळटाले तांकां एथिस्ट मारले दाण्यांनी. फुटबॉल म्हणटा तो आज एक फुटबॉल खेळप म्हळ्यार एक क्रायम करप अशें कितें तरी सरकार एक एटमॉस्फियर फातोर्डान क्रिएट करपाक सोदता. पयलीं आपले बॉल्सांतले कांय बॉल्सांत कांय हात घालना दुसरो कोण घालता जाल्यार हांचे दोळे फुट्टा हें जाल्लें आहा. हांव सरकारा कडेन मागतां की जें कितें असेंब्लीन तांणी प्रॉमीस केलें की 10 दिसान सोसायटीची हाय लेवल कमिटीची मिटींग जातली सगळे पेपरांनी आतां हाडिल्लें आहा की मुख्यमंत्र्यान कॅट केलें. आज हांवें ताका याद केल्या म्हादयची. म्हादय ताका लागी आनी ताची तो आवय परस व्हडली म्हणटालो त्या आवयक पसून कॅट करपी मुख्यमंत्री सोसड्याचे तरी आतां मातशें ताणें विचार दवरुचो. सोसड्याचें थंय रिमिडियेशन वर्क चालू आहा पूण मेन जो इश्यू बायोमिथेनेशनाचो आहा जाल्यार आज हांवें पेपरार अशें वाचलां की म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशनाच्या हातान दिला म्हण तुमी डिसायड करा म्हण. आरे कशें जावंक शकना? अ सॉलम एश्युरंस गिवन इन द हावज ऑन द फ्लोर ऑफ द गोवा असेंब्ली ताजे मागीर चीफ ऑफिसर कोण न्ही हें डिसायड करपाक? आज चीफ ऑफिसर बिजी आहा कार्नवाल करपाक. चीफ ऑफिसराक बायो मिटेनेशनाचे पडूंक ना. आय एम नॉट टॉकिंग अबाउट आग्नेल फेर्नांडीस एज अ पर्सन. आय एम टॉकिंग अबाउट द पोजिशन ऑफ चीफ ऑफिसर. चीफ ऑफिसर कॅनॉट डू वॉट इज बीन ऑलरेडी प्रॉमिस्ड इन द हाऊस. हाऊस इट हॅज बीन प्रॉमिस्ड दॅट 7 बायो मिटेनेशन प्लॅन्ट विल बी पुट अप बाय द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन फॉर वीच फंड्स वेर इअमार्क्ड बाय द म्युनिसिपल काउन्सिल ऑफ द 14th फायनान्स कमिशन. सो ते चेंज करून आतां तुमी डिसिजन घ्या म्हणजे सांगप कितें? म्हळ्यार सगळे इशूचेर कोर्टान वचपाचें. म्हाका दिसता सरकार भिल्लो आहा. फातोर्डान प्रॉब्लेमूच ना तांकां सॉल्व करपाक. आतां नोकऱ्यांच्यो खबऱ्यो घेवन आयल्या. नोकऱ्यो म्हण आरे नोकऱ्यांचे जे भशेन ते उलयतात कोणी हायकोर्टान पिटिशन घालतलो आनी सगळ्यो नोकऱ्योच बंद जातल्यो. नोकऱ्यो आमी वाडटले म्हणून कितें तुमचे बापायचे पेस ते वाडपाक? गोंयांत क्वॉलिफिकेशन म्हणटा तें ना. क्वॉलिफिकेशन ना रे गोवा पब्लीक सर्वीस कमिशन ना. हें कितें मॅरीट म्हणटा ती वस्तूच ना हांगा. तुमकां जंय हजामपट्टी कोण करता ताका तुमी जॉबाक लायतले? खंय आयले तुमी? आनी लोक हे आयकून घेतले जे कोण शिकतात ते आयकून घेतले? हांव मागतां सरकारा कडेन मतां मेळपा खातीर कित्याय कितें पिशेपणां उलोवं नाका. मातशें शिकया लोकांक. आनी जें कितें म्हणटात पळय की आमकां कोळसो जाय दामू नायकान कितें कॉन्ट्रॅक्ट बी घेतला काय कोळशाचो एक मिलिंद नायकान घेतिल्लो आहा. आतां दामुनूय घेतला जाल्यार कळना कित्याक जे भशेन तो आतां स्टेटमेंट काडटा जे भशेन ताणें रिझोल्युशन मूव केलां
ज्या एनजीओनी पॉइंट आउट केल्ले आहा की कोश आनी ते कितें ते प्रोजेक्ट्स ते जावचे म्हणून, म्हळ्यार हाजेर दिसता ताका कित तरी इंट्रस्ट आहा, कळ्ळें तुका? सो म्हजो सरकार पार्टीक आनी सरकारा कडेन एक कळकळीची म्हजी विनंती आहा, मातशी तकली जाग्यार धरून कोण कडेन करचें, पातळ्यान येवपाक त्या तुमकां रिप्लाय पडची मेळटली, आनी दम दाटी गव्हर्मेंट एजन्सीक घालून करनाकात, आमी कितें खंयचे खेडेगांव न्ही, आमकां आमचे कायदे कितें आहा ते खबर आहा आनी पावर्स खबर आहा. फ्री फेअर इलेक्शन जर करतले येया भायर पळोवया फ्री फेअर इलेक्शनांत कितें जाता. आतां रिजर्वेशनान सगळीं गोची कितें तांणी केल्ली आहा, एक फॅमिलीक बायल दादलो घोव आनी चली अशें प्रोविजन केल्लें आहा. म्हळ्यार हें पळय तूं, जे फॅमिली राज्याचो स्टेटमेंटाचो फायदो घेवन 2012 सरकार करपी लोक आनी आपले एक मनशाक आपल्याक ताचे बायलेक आनी ताचे चलयेक प्रोविजन केल्लें आहा, म्हळ्यार खंय पावला तें पळय तूं आतां. आनी आनी कितें उलयता हें? आं चल, तुमचे सगळे कँडिडेट जाले, कँडिडेटा परत चड जातले न्हू. आमी पळय, वी हॅव चॅलेंज द रिजर्वेशन इन द कोर्ट, कोर्ट इज हियरींग द मॅटर ऑन मंडे. सो आज जर आमी आतां तें आसा तें रिजर्वेशनाचेर आमी जर कँडिडेट डिक्लेर केले, आसा आमचे कडेन कँडिडेट आसात, आमचे कडेन वर्कर आहात आनी बरे लोकूय आहा. पूण हांव एक तुमकां सांगूंक सोदतां की चडांत चड कँडिडेट, मोर दॅन 75% वील बी न्यू फेसीस. न्यू फेसीस म्हळ्यार गेले जे कावन्सिलर नाशिल्ले, तशें नवीं आमी तोंडां हाडूंक सोदतात. आमी सदांच सांगिल्लें आहा की आमी फॉरवर्ड, आनी ताचे खातीर आमी नवे लोक हाडटले. हाजो अर्थ असो न्ही की आदले कावन्सिलर वायट, थोडे कावन्सिलरांनी सॅक्रिफायस केलो. आमी सुजय लोटलीकर म्हण ताका हें करपाक पिटर यो, पिटर म्हण तो सिटींग कावन्सिलर वॉर्ड नंबर 5 काम बरें केलां, जनरल वॉर्डान एस टी मनीस जिकिल्लो असो एक कँडिडेट जाका सगळ्या समाजाचो सपोर्ट आहा. आमी सुजयाक बीजेपींतल्यान भितर घेतिल्लो, कित्याक घेतिल्लो? एक उतर दिवन की ताका फुडें कावन्सिलर करतलो, ताचे खातीर आमी ताका सॅक्रिफायस करपाक लायना आनी तो बरे भशेन ते मान्य केल्लो. पिटर सुजय म्हणटा आमचो आतां कँडिडेट जाता, तुवूय बरोबर कॅनवास करतले. आमी अशें खूब कितें जें कितें आनी कितें चालाकी केल्या रिजर्वेशनाक ताका कावंटर आमचे कडेन आहा. पूण सिन्स द मॅटर इज इन द कोर्ट, आय डोंट वॉन्ट टू डिक्लेर कँडिडेट बिफोर मंडे. म्हाका खात्री आहा की रोटेशन सिस्टम जो तांणी बालगूंक ना. म्हाका अशें कळटा की मडगांव म्युनसिपालिटीन 28% रिजर्वेशन जालां फॉर वुमन. 28% जावंक शकता, 33% कॉन्स्टिट्युशनल रिक्वायर जावंकूच जाय 33%. अशे जे कायदे जे तांणी मोडल्या, म्हाका दिसता न्याय मेळटलो हायकोर्टाक. सिन्स पेटिशनरूच आमची आहा, पयलीं आमी कँडिडेट डिक्लेर करप बरें जायना. तूं 11 सिट्स चोगोट हें करतलो काय? पळय, एक सीट असो आहा की हावजींग बोर्डाक आनी आमकां कनेक्ट आहा. गेले खेपे हावजींग बोर्डान एक कँडिडेट आमकां जिकून, इंडिपेंडंट जिकून आमकां सपोर्ट केल्लो आनी 5 वर्सां कंटिन्युअस आमचे बरोबर राविल्ली. अशे वॉर्डाक आमी अशे रस्त्यार उडोवंक शकना, मे बी आमी थंय तकली घालतले. पूण कितें करता तें लोकल MLA कॉन्फिडंसान घेवन करतले. थंयच्या आज लोकांचो एक सगळ्या कडेन आवाज जाल्लो आहा. आज झुजे मारी मिरांत म्हण ताणें एक आर्टिकल बरयला हेराल्दार की ओपोजिशन युनिटी इज अ मस्ट. ती ओपोजिशन युनिटी आमी लागतातूच, सगळ्यांक विचारूनच आमी करतले. मडगांव मतदारसंघात तशें आसतलें? आतां दिगंबर कामतेन अशें म्हणिल्लें आहा की तांकां सगळ्यां बरोबर काम करपाचें आसा. हांवें ताका कांय आक्षेप कांय घेवंक ना. इन प्रिंसिपल म्हाका दिसता की तें जावपाक जाय. पूण काँग्रेस पार्टी म्हणटा ती ग्रँड ओल्ड पार्टी, तांकां सिस्टम तांचो खूब कॉम्प्लिकेटेड आसता. ते बाय द टायम दे कम आवट वीथ इट रायट, आय थिंक वी हॅव गॉट अ गूड रिलेशन. बीजेपीक उडोवपा खातीर सगळे जावपाक जाय. काल कोर्टान जे डिस्कॉलिफायर जे पळय काँग्रेसीन बीजेपीन केल्ले, ताजेर स्पिकराक म्हटलां 24 तारीख पर्यंत ताजेर हे बी आसा विचार करप. म्हजे ताजेर कॉमेंट असो की बेटर लेट दॅन नेवर. केन्ना तरी स्पिकराक, आतां स्पिकराक आतां कोवीड जालें म्हणून सांगूंक जायना. स्पिकराक आतां मेरेन बोकडे मारल्या, कोविडाचें कारणां सांगलें आनी कितें सांगलें, ह्या आतां कारणां ताका सांगूंक मेळचें ना. हें एक जालें. दुसरें की जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड.
इतलो इतले लेट जाल्ले आहा. एक्चुअली ती जस्टीस बेगीन मेळूंक जाय. 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एंटी डिफेक्शन लॉ गोंयची आमी लज काडिल्या. आमचें नांव पेड्यार जाल्लें आहा की गोंयांत आमी सगळ्यांत इमोरल खंयच्याच लायकी नाशिल्ले लोक आमी निवडून हाडटात. जे अशे तशे उडयो मारीत रावतात. हें नांव जर क्लीन जातलें आनी दर राजेश पाटणेकराक आपलें कितें तरी एक बरें नांव सोडून तो वचूंक सोदता वो परतो इलेक्शनाक उबो रावंक सोदता जाल्यार ताणें म्हाका दिसता हाजेर 26 तारखेक ताका डिसक्वॉलिफाय करचें. आनी जर तो करना जाल्यार ही वील बी कन्सायन्ड टू द डस्टबीन ऑफ हिस्ट्री. बिकॉज एवरी पर्सन हॅज टू लीव अ मार्क. कोणूय निवडून आयिल्लो मनीस कावन्सिलर धर आमदार धर स्पिकर धर आपले एक टेन्युअरान एक कितें तरी नांव दवरूंक जाय. हे स्पिकरान जर नांव दवरलें ना आनी टायमपास केलें नाजाल्यार तें येस म्हणल्यार तांकां लोकांक परते सुप्रीम कोर्टान गिरीश चोडणकराक आनी धवळीकराक परतो सुप्रीम कोर्टान धाडून जर टायम केलो जाल्यार इट वील मीन दॅट ही वील नॉट लीव अ गूड स्टॅम्प ऑन हीज नेम. बट इफ ही डिसक्वॉलिफायज देम he will be seen to be a protector of the 10th schedule of the constitution. Thank you.